Hello dear students, in this video we are going to learn about the homophones. Homophones, a word that is pronounced the same as another word but that has a different spelling and meaning. Homophone म्हणजे असा शब्द ज्याचा उच्चार दुसऱ्या शब्दाप्रमाणेच असतो पण त्याचं स्पेलिंग आणि त्याचा अर्थ या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या असतात. In this video, we are going to see some examples of homophones. On your screen, you are going to see the two words, flower and flower. So, one is the F-L-O-W-E-R, flower. Means in Marathi, ज्याला आपण फूल म्हणतो आणि दुसरीकडे F-L-O-U-R, floor, म्हणजे आपलं गव्हाचं पीठ, तांदळाचं पीठ, ज्वारी बाजरीचं पीठ. सो स्पेलिंग्स आर डिफरंट, मीनिंग्स आर डिफरंट, बट द प्रनन्सिएशन इज सेम. लेट सी अनादर एक्झाम्पल, सन अँड सन. देन शिप अँड शिप, SHIP, शिप म्हणजे जहाज आपण म्हणू शकतो आणि SHEEP, शिप, ज्याला आपण मेंढी म्हणतो. SEE, SEA, SEE मीन्स टू वॉच, बघणे, आणि SEAC म्हणजे समुद्र. ROUTE, रूट, ROOTE, रूट. ROUTE, रूट म्हणजे रस्ता दाखवणे, मार्ग सांगणे किंवा रस्ता किंवा मार्ग. आणि ROOTE, रूट म्हणजे झाडाचं मूळ. PAIR, पेअर, PEER, पेअर. सो इकडे तुम्ही बघताय PAIR म्हणजे शूजची पेअर, कुठल्याही गोष्टींची जोडी म्हणजे पेअर. आणि इथे बघताय तुम्ही एक फळ आहे. सो इन दिस व्हिडिओ वी सॉ सम एक्झाम्पल्स ऑफ होमोफोन्स अँड we also saw the meaning of the homophones, that is pronunciation is same and meaning and spelling, both the things are different. So try to find out some more examples of the homophones and write those examples in your notebook. Thank you.